इंट्रोडक्शन टू अरेज वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत। या पाठात शिकणार आहोत अरेज तयार करणे आणि त्यातील घटक ऍक्सेस करणे। त्यासाठी उबंटू 11.10, जेडीके 1.6 आणि एक्लिप्स 3.7.0 वापरणार आहोत। आपल्याला जावातील डेटा टाइप्स आणि फॉर लूपची माहिती असायला हवी। नसल्यास संबंधित ट्यूटोरियलसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या। अरेज म्हणजे माहितीचा संग्रह, उदाहरणार्थ गुणांची यादी, नावांची यादी, तापमानाची यादी, पर्जन्यमानाची यादी। यादीतील प्रत्येक घटकाला त्याच्या स्थानानुसार अनुक्रमांक असतो। पहिल्या घटकाचा अनुक्रमांक 0 असेल, दुसऱ्या घटकाचा 1 आणि पुढे अशा प्रकारे वाढेल। हा डेटा कसा संचित करायचा ते पाहू। एक्लिप्स वर जाऊ। अरेज डेमो नावाचा क्लास आधीच तयार केलेला आहे। मेन मेथड मध्ये पर्जन्यमानाचा डेटा लिहू। त्यासाठी मेन फंक्शन मध्ये टाइप करा इंट रेनफॉल, ओपन आणि क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट्स इक्वल टू महिरपी कंसात लिहा 25, 31, 29, 13, 27, 35, 12 आणि शेवटी सेमीकोलन। व्हेरिएबल रेनफॉल नंतरच्या स्क्वेअर ब्रेसेस कडे लक्ष द्या। यामुळे रेनफॉल नावाचा इंटीजर्सचा अरे तयार होतो। अरेचे घटक लिहिण्यासाठी महिरपी कंस वापरतात। डेटा ऍक्सेस कसा करायचा ते पाहू। पुढच्या ओळीवर टाइप करा system.out.println कंसात रेनफॉल चौकटी कंसात 2। आपण दोन अनुक्रमांकाचा घटक प्रिंट करत आहोत। दुसऱ्या शब्दात अरेचा तिसरा घटक जो 29 आहे। सेव्ह करून प्रोग्राम कार्यान्वित करू। 29 हा तिसरा घटक आउटपुट म्हणून दिसेल। 2 च्या जागी 0 टाइप करा। सेव्ह करून प्रोग्राम कार्यान्वित करू। आपल्याला पहिली व्हॅल्यू म्हणजे 25 हे आउटपुट दिसेल। आता पहिल्या घटकाची किंमत बदलू। त्यासाठी टाइप करा रेनफॉल चौकटी कंसात 0 इक्वल टू 11 सेमीकोलन। आता त्याची किंमत बघू। त्यासाठी प्रोग्राम सेव्ह करून कार्यान्वित करू। आपल्याला दिसेलच की किंमत बदलून 11 झाली आहे। अरेचा आकार माहित असेल पण व्हॅल्यूज माहित नसतील तर काय। हा अरे कसा बनवायचा ते पाहू। मेन फंक्शन मधील सर्व काढून टाकून टाइप करा int squares, open आणि close square brackets equal to new int चौकटी कंसात 10 टाइप करा। हे स्टेटमेंट 10 घटकांचा अरे तयार करते। या अरेचे नाव squares आहे। यात काही किंमत भरू। टाइप करा squares चौकटी कंसात 0 is equal to 1 सेमीकोलन। नंतरची ओळ squares चौकटी कंसात 1 equal to 4 सेमीकोलन। नंतरची ओळ squares चौकटी कंसात 2 equal to 9 सेमीकोलन।
स्क्वेअर्स चौकटी कंसात 3 = 16 सेमीकोलन. पहिल्या चार अंकांचे वर्ग आपण भरले आहेत. अरे इतर घटकांमध्ये काय आहे ते पाहू. त्यासाठी अरेतील सहावा घटक प्रिंट करू. टाइप करा सिस्टम कॅपिटल मध्ये एस डॉट आउट डॉट प्रिंट एलएन. स्क्वेअर्स चौकटी कंसात 5. प्रोग्राम सेव्ह करून कार्यान्वित करा. आपल्याला 0 हे उत्तर दिसेल कारण इंटीजर्सचा अरे घोषित केल्यावर सर्व घटकांची प्रारंभिक किंमत 0 झाली. तसेच फ्लोटच्या अरे मधील सर्व घटकांची प्रारंभिक किंमत 0.0 होते. अरेतील प्रत्येक घटकात त्याची किंमत लिहिणे हे खूप वेळखाऊ ठरेल. त्याऐवजी आपण फॉर लूप वापरू. त्यासाठी टाइप करा इंट n, कॉमा x सेमीकोलन एंटर. फॉर कंसात x इज इक्वल टू 4 सेमीकोलन x लेस दॅन 10 सेमीकोलन x इज इक्वल टू x प्लस 1. फॉर लूपच्या आत टाइप करा n इज इक्वल टू x प्लस 1 सेमीकोलन. स्क्वेअर्स चौकटी कंसात x इक्वल टू n इंटू n सेमीकोलन. आपण 4 ते 9 मधील प्रत्येक क्रमांकासाठी अरेच्या संबंधित घटकामध्ये त्याची किंमत सेट करत आहोत. आता आउटपुट पाहू. आपल्याला दिसेल की आपण अरेच्या 6व्या घटकाची व्हॅल्यू प्रिंट करत आहोत. त्यासाठी सेव्ह करून कार्यान्वित करा. असे दिसेल की आता 6वा घटक 6चा वर्ग म्हणजे 36 आहे. आता फॉर लूपच्या आत मध्ये आपण सर्वच घटकांच्या व्हॅल्यूज सेट करू शकतो. घटकांच्या व्हॅल्यू मॅन्युअली लिहिणाऱ्या ओळी काढून टाकून 4च्या जागी 0 लिहा. अशा प्रकारे 0 ते 9 मधील सर्व अनुक्रमांकांच्या घटकांना त्यांच्या वर्गाप्रमाणे किमती दिल्या. आता आपण तिसऱ्या घटकाची किंमत पाहू. त्यासाठी 5च्या जागी 2 लिहा. सेव्ह करून कार्यान्वित करा. आपल्याला दिसेल की तिसऱ्या घटकाची किंमत लूपने 9 सेट केली आहे. अशा प्रकारे आपण अरेज तयार करून वापरू शकतो. हा पाठ येथे संपला. या पाठात आपण शिकलो अरे घोषित करणे आणि इनिशियलाइज करणे, अरेतील घटक ऍक्सेस करणे. या पाठासाठी असाइनमेंट: दिलेल्या इंटीजर्सच्या अरेतील घटकांची बेरीज करा. प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.com
tutorialproject.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.